या बात दीजिए प्रायोजक द वर्ड ऑफ फैशन अमृत कलेक्शन। जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करा। पारोळा येथील जैन नवयुवक मंडळाकडून महाड येथे अतिवृष्टी लोकांना मदत। रायगड जिल्ह्यात महाड येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या लोकांना अन्न व जीवनावश्यक वस्तू सामुग्री देताना पारोळा येथील जैन नवयुवक मंडळ यांच्याकडून प्रत्यक्ष भेट देऊन दिली असता भयावह दृश्य पाहून मनाला काटे येतील असे यावेळी जैन नवयुवक व युवक कार्यकर्त्यांनी थेट आपल्याशी बोलताना। तरी नाही परंतु आपण समाजाचं प्रेम वाढतो। परमेश्वराने आज आम्हाला सुस्थिती दिलेलं आहे आणि या सुस्थितीने आपण ज्या समाजात राहतो ज्या समाजात आपण मोठे झालो त्यांच्याप्रतीचं कर्तव्य म्हणून जेव्हा कधी समोर वेळ दिसेल आणि ज्या प्रकारची मदत करण्याची आवश्यकता वाटेल आणि आमच्या हातून जे घडू शकेल असं सर्व सत्कर्म करण्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न कायम करीत राहणार आहोत। सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंनी जे आम्हाला दिशादर्शन दिलं त्यात पुण्य कमवणे हा एक मोठा भाग आहे। जैन धर्मामध्ये दान या गोष्टीला खूप महत्त्व गुरु भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि दान आपापल्या पद्धतीनं तनाने मनाने धनाने देता येऊ शकतं। ज्या लोकांना गरज आहे अशा लोकांची मदत करणे ही वेगवेगळ्या अंगाने दान म्हटलं जातं आणि हे दान करत राहणे याचं मात्र सगळ्यात मोठं काही कारण आहे किंवा प्रेरणा आहे सद्गुरु आहे गुरु भगवंत आहे।